राजीनाम्यासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला, ज्याच्यासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते उपस्थित होते आणि काही वेळापूर्वी इथे भाजप नेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. इथे एकीकडे भाजप तर आक्रमक होते आणि त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली की जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. आणि दरम्यान शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्व आहेत, त्यांनी स्पष्ट केलं आहे की मलिक यांचा राजीनामा घेण्याचा संबंधच नाही असं देखील काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आणि त्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून देखील म्हटलंय की नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायचा काही संबंध नाही, मुस्लिम नेता असला की त्याचा संबंध. भारतीय जनता पक्ष एक डिसिप्लिन पॉलिटिकल पार्टी आहे, हा एक शिस्तप्रिय राजकीय पक्ष आहे. इथला कार्यकर्ता हा समाजाचा विचार करणारा कार्यकर्ता आहे. आज 12वीची आणि 10वीची परीक्षा आहे, हा विषय विचारात घेऊन आम्ही अशा प्रकारचं शांततापूर्ण आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्यासोबत होते श्रीकांत भारती. आजच्या आंदोलनातला पहिल्या टप्प्यातलं या ठिकाणी आंदोलन संपलेलं आहे, मात्र आंदोलन या पुढील काळात देखील सुरू राहणार आहे. मात्र तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर मेट्रो सिनेमाजवळ या ठिकाणी आपला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं आपल्याला अक्षरशः पाहायला मिळतं, कारण की काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण जे पदाधिकारी होते नेते होते या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या ठिकाणी कार्यकर्ते जमा होऊ नये म्हणून स्वतः श्रीकांत भारती जे संघटन मंत्री आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना या ठिकाणी भाषण केलं आणि सर्वांना इथून जाण्यास सांगितलं. कार्यकर्ते आपल्याला इथून आता बाहेर जाताना पाहायला मिळतात, मात्र भाजपाचं आंदोलन हे नवाब मलिकांच्या विरोधात येत्या काळात देखील सुरूच राहणार आहे. आजच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे आणि पहिल्या टप्प्यातलं आजचं आंदोलन संपलेलं आहे. तर आपण पाहतो आहोत नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत मोर्चा काढलाय. भाजपचा हा मोर्चा पोलिसांनी अडवलेला देखील होता. भाजपच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे. आपण आपल्या स्क्रीनवर ही दृश्य सध्या पाहतो आहोत. मुंबईच्या मेट्रो सिनेमा परिसरातली ही दृश्य आहेत. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका आज घेतली. आझाद मैदानावरून विराट मोर्चा भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली काढला गेला. यावेळेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधितही केलं. या दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सोबतच नवाब मलिक यांच्यावर जबरदस्त टीका केलेली आहे. हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारलेला आहे. दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांनी सत्तेवर राहू नये असं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही दोन दृश्य पाहतो आहोत. आपल्या स्क्रीनच्या डावीकडे भाजपचे कार्यकर्ते आक्रमकपणे मोर्चा काढतानाची दृश्य आहेत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी हा धडक मोर्चा भाजपतर्फे काढला गेलेला आहे. स्क्रीनच्या उजवीकडे आपण जी दृश्य पाहतो आहोत ती दृश्य भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतानाची दृश्य आहेत. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आणि इतरही काही भाजपचे महत्त्वाचे नेते यावेळेला आपल्याला या दृश्यात दिसत आहेत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. विधिमंडळातसुद्धा भाजपचे सदस्य महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं टीकास्त्र डागताना दिसत आहेत, सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. त्यातच नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी देखील भाजपनं लावून धरलेली आहे. याच राजीनाम्याच्या मागणीच्या अनुषंगानं हा एक धडक मोर्चा भाजपतर्फे आज आझाद मैदानावरून काढला गेला. या मोर्चामध्ये भाजपचे कार्यकर्ते, महत्त्वाचे पदाधिकारी, जवळपास सगळेच महत्त्वाचे नेते सहभागी होते. या धडक मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आणि भाजपचे इतरही महत्त्वाचे नेते सहभागी होते, उपस्थित होते. या मोर्चादरम्यान पोलिसांनी भाजपच्या नेत्यांना ताब्यातही घेतलेला आहे आणि याच मोर्चाची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला सुरुवातीला संबोधित केलं आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर
टीका केली आहे, घणाघाती टीका केलेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील या मोर्चामध्ये होते, त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही दृश्य पाहतो आहोत. भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळेसची ही दृश्य आहेत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील हे भाजपचे राज्यातले महत्त्वाचे नेते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. सोबतच भाजपचे मुंबईतले काही आमदार, महत्त्वाचे पदाधिकारी हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होते. यावेळेला या मोर्चाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केलेली आहे. दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांनी सत्तेवर राहू नये असा इशारा फडणवीस यांनी दिलेला आहे. मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपींसोबत मलिकांनी जमिनीचे व्यवहार केले असा थेट आरोप त्यांनी केला आहे. सत्तेसाठी आंधळे झाले म्हणून मलिकांचा राजीनामा या सरकारनं घेतला.